मी आणि मात्रे साहेब आम्ही दोघही निघालोय कडापे कोंडीवरती. बाहेरचे नजरे तुम्हाला दाखवतो, चारी बाजूने किती छान असं अथांग पसरलेला हा भाग. छत्रीला दांडा नाही, वरती त्याला बटन नाही, हे आमची अवस्था आहे. पाऊस चालू आहे, मित्रांनो नमस्कार. वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटत असतो, ड्रायव्हिंग करत आहे आणि आज मी आणि मात्रे साहेब आम्ही दोघेही निघालोय कडापे कोंडीवरती. घरापासून एक 17-18 किलोमीटर वरती आहे. आता पाऊस भरपूर चालू आहे, बघूया आम्हाला कोंडीपर्यंत पाऊस जाऊ देतोय की नाही ते. पाऊस भरपूर आहे आणि इथून जवळच 15-16 किलोमीटरला ती कडापेची कोंडी आहे. अगदी तरुणांना या कोंडीची भुरळ पडलेली आहे. आम्ही पण तरुणच आहोत, आम्हालाही या कोंडीची भुरळ आहे, म्हणून मी आणि मात्रे साहेब खास आज कोंडीच्या दिशेने निघालोय. उजवीकडे वळतोय आम्ही आणि इथून कडापे जिता आणि शिरवलीला जायला रस्ता आहे. इथे छोटासा हॉटेल आहे. कडापे आणि जितेकडे जाण्याचा हा मार्ग आहे. इथून जवळपास 4-5 किलोमीटर ती कोंडी आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ड्रायव्हिंग करत करत अवतीभोवतीचे नजरे आणि कोकणातला पाऊस याचा आनंद घेत घेत वेगवेगळ्या गोष्टी बघण्याची जी मजा आहे ना ती खरंच निराळी असते. बाहेरचे नजरे तुम्हाला दाखवतो, चारी बाजूने किती छान असं अथांग पसरलेला हा भाग आहे. जवळपास मानगाव पासून पर्यटक या कोंडीवरती येतात आणि बरेच जण इथे भिजून वापस जाताना दिसतात. आम्हाला थोडासा उशीर झाला याला. बरेच पर्यटक आता नवीन या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. लोकांना कसं नवीन ठिकाणी जायला मजा वाटते, उत्सुकता असते. समोरच्या बाजूला उतार आणि चढ आणि पलीकडच्या बाजूला अशा सह्याद्रीच्या या पर्वतरांगेवरती धुक्याची चादर, हे नजारे पावसाळ्यामध्येच बघायला मिळतात. इथून आपल्याला डाव्या साईडला आतमध्ये वळायचे आणि हा आतमधला रस्ता आपल्याला कोंडीकडे घेऊन जाणार आहे. अतिशय म्हणजे छोटीशी वाटे ही लवकर दिसत नाही. आता इथून पुढे प्रवास चालू होतो कडापे कोंडीकडे जाण्याचा. रस्त्याच्या दुतर्फा झाडी भरपूर आहे, रस्ता जरा जुना आहे, ओबड धोबड रस्ता आहे. मित्रांनो गाडी पार्किंग केली आम्ही इथे. इथं गाडी पार्किंग केल्यानंतर या बाजूने पुढे चालत जावं लागेल काही अंतर, साधारणतः 1-5-10 मिनिटाचं अंतर आहे चालत जाण्याचं. पावसाळ्यामध्ये येण्याचा हा तोटा आहे, त्यात पुन्हा श्रावण महिना 2 दिवसांनी चालू होतोय. अचानक पाऊस येतो, अचानक कुठेतरी थांबावं लागतं. आम्ही आता एका झाडाखाली थांबलोय आणि योगायोगाने आम्हाला वाटलं की आता पाऊस पडणार नाही, म्हणून आम्ही एकच छत्री घेऊन आलो होतो. एकच छत्रीमध्ये आम्ही दोघं चाललोय. छत्रीला दांडा नाही, वरती त्याला बटन नाही,
हे आमची अवस्था आहे आणि आम्ही बघायला चाललोय. कोणती हिची गंमत आहे ना मित्रांबरोबर फिरण्याची आणि निसर्गाचा आनंद घेण्याची, ती गंमत निराळीच आहे. थोडस वरच्या बाजूने आम्ही शूट घेतोय, तिथून आवाज येतोय, बघूया इथून काय दिसतंय का ते. वाव, इथे आवाज खूप छान येतो. इथला व्ह्यू जरा वरचा टॉप व्ह्यू आहे इथून मस्त. इथून हा परिसर अशा पद्धतीने दिसतोय. आम्ही आता चालत चालत खाली जातोय. उतरताना सुद्धा खूप छान वाटतं इथे, कारण उतारावरती असे छोटे छोटे पायरे तयार केल्यासारखे तयार केलेले आहेत आणि घनदाट बांबूची बेट आहे तिथे. खाली पाण्याचा प्रचंड मोठा आवाज येतोय. ही बांबूची अशी घनदाट इथे बेट आहेत छोटी छोटी. या बांबूच्या घनदाट या छोट्या छोट्या बेटामधून चालत जाण्याची मजा वेगळी आहे. उताराने पायऱ्या उतरत उतरत आम्ही आता कडाक्याच्या कोंडीपर्यंत जातोय. अगदी खूप सुंदर आणि घनदाट त्या झाडांच्या सानिध्यामध्ये त्या नदीवरती अशा प्रकारचे इथं खूप छान कोंडी आहे. पुढे काय कसे नजारे तुम्हाला दाखवतो. पाण्याचा प्रचंड आवाज येतोय आणि या पाण्याचा प्रचंड आवाज, वाव जबरदस्त. खूप छान आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. अगदी खूप सुंदर एक स्टेप बाय स्टेप पायऱ्या तयार केलेल्या आहेत आणि या पायऱ्यावरून पाणी जे वाहतं ना, ते वाहतं पाणी आणि निसरड्या जागा, यामुळे खूप छान वाटतं. इथे काही पर्यटक आलेले आहेत. खूप सुंदर वातावरण आहे इथे. वरच्या भागामध्ये गेल्यानंतर पुढचा भाग तुम्हाला दाखवतो. आता इथे या समोरच्या भागामध्ये पाणी पडून पडून मोठी गळही तयार झालेली आहे आणि ही खोल आहे. मध्ये झाड आलेली आहेत. पावसाळ्यामध्ये या भागामध्ये आल्यानंतर जास्त मस्ती वगैरे केली किंवा उड्या मारल्या आणि जर तुम्ही मद्यपान वगैरे करून जर उडी मारली तर भयानक दुर्घटना होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो इथे आल्यानंतर या अवतीभोवतीच्या वातावरणाचा आपण आनंद घ्यायला पाहिजे. या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यावरून जाणारं पाणी अगदी पांढरं शुभ्र पाणी आणि याच्यामध्ये सगळी तरुण मंडळी आनंद घेताना. लाईफ काय असते हे आपल्याला बघायला मिळतं इथं. कोकणामध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे आपल्याला खूप एन्जॉय करता येतो. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते ठिकाण असल्यामुळे या ठिकाणाला प्रत्येकाला भेट द्याविषयी वाटते. पाऊस चालू आहे. या पडत्या पावसामध्ये मी आणि म्हात्रे साहेब या ठिकाणी आलो आहेत. अतिशय खूप छान ठिकाण आहे हे आणि आता पावसाची रिपरिप चालू झालेली आहे. म्हात्रे साहेब आहेत समोर, हातामध्ये छत्री घेऊन आहेत.